जय जिजाऊ मराठा लग्नाक्षेत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या लग्न जुळत नाही ही उरण सार्वत्रिक आहे आणि लग्नाचा जो काही बाजार झालेला आहे तर तो काही एकाएकी किंवा आकस्मिकपणे किंवा अचानकपणे झालेला नाही. आपणच त्याला कुठेतरी खतपाणी आणि प्रोत्साहन दिलं, त्यामुळे ही लग्नाची बाजाराची वाताहत झालेली आहे. म्हणजे एकीकडे लग्न जुळत नाहीत ही गोष्ट खरी आहे आणि त्यातही काही महाभागांचे असे काही कॉमेंट्स आणि व्हिडिओ येतात की मुलींच्या बाबतीत ते असतात. विशेषतः मुलीला घर पाहिजे, शेती पाहिजे, बंगला पाहिजे, पगार पाहिजे, फ्लॅट पाहिजे. तर त्यांनी व्हिडिओ बनवणाऱ्यांनी स्वतःच्या घराबद्दलच विचार करावा की स्वतःच्या तुमच्या घरातील मुलीला हे मागण्याचं स्वातंत्र्य आहे का. ते पुण्या मुंबईचं सोडून द्या, पण सरसकट मुलींना हे स्वातंत्र्य आहे का. पुण्या मुंबईच्या मुली काय करतात त्याच्याशी आम्हाला ग्रामीण संस्कृतीला, त्याच्याशी ग्रामीण भागातील लोकांना, शेतकऱ्यांना काहीही घेणं देणं नाही. आणि ह्या मुलींना बाहेर निघण्याचं तरी स्वातंत्र्य आहे का अजून ग्रामीण भागामध्ये. किंवा बापाच्या, भावाच्या किंवा वडीलधाऱ्या मंडळीच्या मर्जीशिवाय एखादी मुलगी आपल्या घरात स्वतःच्या ऍडमिशनचा निर्णय तरी घेऊ शकते का. आणि मग अशा वेळेस आपण ज्या मुलीवर आरोप करतो तर त्यावेळेस कुठंतरी या लोकांनी हे आत्मपरीक्षण करायला पाहिजे. दुसरीकडे लग्न जुळत नाही, गरिबांना मुली मिळत नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु जे लोक वेल सेटल्ड आहेत किंवा चांगल्या जॉबवर आहेत किंवा नोकरीवर आहेत तर ते सध्या कुठल्या पर्वतावर आहेत हे स्वतःचा आत्मशोध त्यांनी केला पाहिजे. म्हणजे हुंडा घेतल्याशिवाय अजूनही त्यांचं लग्न जुळत नाही आणि ही हुंडा प्रथा काही बंद होऊन काही फार दिवस लोटलेले नाही. सरकारी मुलावाले लोकांना, अनेक मुलींच्या बापांना स्वतःचे वावरं विकून लग्न लावावी लागली आणि या हुंड्यापायी काही काही लोक बर्बाद झाले आणि लग्नानंतरही अनेक मुलींचे छळ झाले. कौटुंबिक न्यायालयामध्ये अनेक केसेस या हुंडाविरोधी कायद्यानुसार प्रलंबित आहेत. आणि असं असताना आपण एकतर्फी कुठेतरी आरोप करतो, त्याचं कारण म्हणजे आपले लग्न जुळत नाहीत म्हणून. आणि आपण आतापर्यंत जे काही केलं, म्हणजे मुलींचे घर बाहेर येते ते पाडायचं काम आपण बिनदिक्कतपणे केलं, त्याच्यानंतर लग्नासाठी हुंड्यासाठी मुलींची छळवणूक केली, त्याच्यानंतर एक मुलींना संसारामध्ये वागण्यापासून दुय्यम स्थान दिलं, अजूनही ग्रामीण भागामध्ये मुली स्वतंत्र आहेत किंवा महिला स्वतंत्र आहेत अशातला भाग नाही. अनेक गावामध्ये, महाराष्ट्रामध्ये जवळपास 35,000 जास्त ग्रामपंचायत आणि खेडी आहेत, 50% जागांवर महिला सरपंच आहेत. त्या गावचा कारभार त्या बायाच पाहतात की त्यांचे नवरे पाहतात, याचं आत्मपरीक्षण या समाज धुरीणांनी किंवा आरोप करणाऱ्यांनी केलं पाहिजे. तर असो, बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत. पटलं तर हे चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला नसेल पटेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. तूर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.